नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 3 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झालेली आहे. आणि या संदर्भात त्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी स्वतः ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला असं देखील ते म्हणाले. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे अशी परमेश्वराची इच्छा असावी असं म्हणत त्यांनी माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केलंय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. विवेक, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यांनी स्वतःला आयसोलेट केलेलं आहे. खर तर कोरोना काळात देखील त्यांनी अनेक रुग्णालयांना भेट दिली होती आणि नुकतंच त्यांनी महाराष्ट्राच्या ज्या भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि शेतकऱ्यांचं आणि गावांचं नुकसान झालं त्याची पाहणी देखील 3 सलग केली होती. आणि त्यानंतर ते लगेच पाटण्याला बिहारला निवडणुकीच्या कामाच्या निमित्तानं गेले होते, कारण तिकडच्या निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाचे प्रभारी आहेत. पण त्यानंतर त्यांनी कोविड टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता आयसोलेशनमध्ये राहून उपचार आणि आराम करायचं ठरवलेलं आहे. त्यांनी असं म्हणलं की जे कोणी त्यांच्या संपर्कात या दरम्यान आले होते त्यांनी देखील आपली चाचणी करून घ्यावी आणि स्वतः उपचार करून घ्यावे गरज वाटली. अगदी विवेक, आणि त्यांच्या प्रकृती संदर्भातली अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. आणि यानंतर वळत आमच्या वृत्त मालिकेकडे. आज न्यूज 18 लोकमतच्या वृत्त मालिकेचा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे पोलिसांच्या सुरक्षेचा. पोलीस हा आपल्या समाजातला असा घटक की जो इतरांच्या संरक्षणासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करतोय, मात्र त्याचं स्वतःचं संरक्षण करणं त्याला आता अवघड जातंय अशा घटना आता समोर येऊ लागल्या. आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे गेल्या काही तासात घडलेल्या अशाच 2 घटना. एकीकडे मुंबईमध्ये या 2 घटनांची ही दृश्य आपण पाहतोय, मुंबई आणि अंबरनाथमधली. एकीकडे मुंबईमध्ये एका वाहतूक पोलिसालाच मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या दृश्यांमध्ये त्याला कशा पद्धतीची मारहाण झाली आहे आपण बघू शकतो. तर तिथेच दुसरीकडे अंबरनाथ पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरती 4 जणांनी चक्क तलवारीनं वार केलेत आणि त्याचमुळे रक्षकांवरतीच आता जीवघेणे हल्ले होऊ लागल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवर आलाय. ही 2 दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये कशा पद्धतीनं वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात मारहाण होतीये. त्यामुळे खाकी वर्दी जी सर्वसामान्य माणसाचं रक्षण करत असते त्याच खाकी वर्दीतल्या पोलीस आता सुरक्षित नसल्याचं या 2 घटनांवरून पुढे येत आहे. आणि त्याचमुळे आजची ही वृत्त मालिका आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी या सगळ्या हल्ल्याबाबत मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था यांचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संवाद साधलाय. बघूया ते काय म्हणाले. आपल्यासोबत विश्वास नांगरे पाटील साहेब आहेत, मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त आहेत. साहेब, एक घटना घडली, वृद्ध पोलीस हवालदार आहेत, महिला त्या जे पोलीस हवालदार आहेत त्यांना मारहाण करते, तिची काही तक्रार असेल हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन होतं, तिने तक्रार केली पाहिजे होती. अशा पद्धतीनं पोलिसांची कॉलर पकडून त्यांना भर रस्त्यात मारणं कितपत योग्य नाही? हे अयोग्य आणि बेकायदेशीर तर आहेच आहे, निंदनीय आहे, आक्षेपार्ह आहे. काल दुपारची घटना आहे आणि या संदर्भात दोन्ही आरोपींना म्हणजे ती महिला आणि तिच्यासोबतचा व्यक्ती दोघांनाही अटक केलेली आहे. 353, 332 क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट 3 आणि 7 असे गंभीर सेक्शन्स लावून त्यांना अटक करून आपण कोर्टासमोर प्रोड्यूस केलेलं आहे. त्यांची पोलीस कस्टडीची मागणीही केलेली आहे. बेसिकली या कोरोना काळात तर जवळजवळ 89 पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करताना आपलं बलिदान दिलेलं आहे. 6,000 लोकांना मुंबई पोलीस दलात त्याची लागण झालेली आहे. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आता हे जे आपले हवालदार आहेत ते 85 आहेत आणि रात्रंदिवस रस्त्यावर उभा राहून हे काम करत आहेत.
लोकांच्या सुरक्षिततेसाठी. सर हाच मुद्दा होता लोकांच्या सुरक्षेकरता. जो व्हिडिओ मी पाहिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सर्व स्पष्टपणे दिसतंय की ती महिला त्या जे हवालदार आहेत त्यांची कॉलर पकडते आणि मारण करते. पण आजूबाजूला जी लोकं जी आहेत विशेषतः मुंबईकर जे आहेत ते बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यांनी कोणी मध्यस्थी केली नाही. महिलेला सांगितलं की तू पुढे जाऊन जवळच पोलीस स्टेशन तिकडे जाऊन तक्रार कर किंवा तुम्ही अशा पद्धतीने मारण करणं चुकीचं आहे. कोणी त्यांना सोडवलं मध्ये आलेलं नाही. हेच मुंबईकर आहेत. याच मुंबईकरता आपण मुंबई पोलीस दिवस रात्र पहारा देत असतात. मुंबईकरांनी काही केलं तरी मुंबईकरांची सुरक्षितता त्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य. आमच्या खांद्यावर जे IPS आहे किंवा मोपोसे असतं तर सेवा सर्व्हिस हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे सगळ्यांचा सन्मान तर आहेच, महिलांचा विशेष करून सन्मान आहे. त्यामुळे मी त्या हवालदाराचं कौतुक करतो की त्यांनी स्वतः हात उलटा उचलला नाही किंवा त्या महिलेची इब्रत आणि सन्मान राहील या दृष्टीनं खबरदारी घेतली. म्हणजे ज्या बिभत्स पद्धतीनं हिंस्र पद्धतीनं त्या हल्ला करतायत त्यावेळेला संयम ठेवणं धीर ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि एक इंग्लिश अधिकारी होते ऑगस्ट वॉलमोर, त्यांनी खूप छान लिहून ठेवले. ते आता इंग्लिशमध्ये आहे. ॲक्च्युली पुलिसमॅन इज डिनाउन्स्ड बाय द पब्लिक, रिडिक्युल्ड बाय द मूवीज, बिरेटेड बाय द न्यूजपेपर्स, अनसपोर्टेड बाय द प्रॉसिक्युटिंग ऑफिसर्स. दे आर कंडेम वेन दे एक्झिक्यूट द जॉब अँड डिसमिस वेन दे डू नॉट. याचं मराठीत भाषांतर पण फमू शिंदे सरांनी केलेलं आहे. ते म्हणतात की तोही माणूस असतो जाणत नाही कुणी ज्याच्या असा वेरुणी तो शिव्या शापाचा धनी. आपलं मानत नाहीत लोक धर्मगुरू देखील उगारतात उगाच फोक. सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या विणत बसतात बदनामीचे धागे. तो न्यायालयाचा नावडता सरकारी पक्षाचा पडता वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग. त्यांना डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सुद्दी असावं, सैनिक असावं, शिक्षक असावं, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार. पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठबिगार. पोलीस हा रात्रंदिवस ऊन वारा पाऊस थंडी सगळ्यात आपल्याला आपलं कोणताही सण पोलिसाला नसतो. पण सर या सगळ्या घटनेमध्ये आपण जर लॉकडाऊनमध्ये पण देखील पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी मास्क का घातलं नाही म्हणून विचारलं पोलिसांना हल्ले होत आहेत. काही ठिकाणी पोलीस गस्ती घालायला गेलेले आहेत त्यांना शिवाजीनगरमध्ये मारण झालेली की आमच्या एरियामध्ये यायचं नाही. कालची घटना असेल याच्या आधी नागपाड्यामध्ये एक मुलगा स्कूटरवरून चालला होता त्याने मास्क घातलं त्याला विचारलं होतं त्याला पोलीस त्यांनी पोलिसांना मारण केली होती. पोलिसांवर हल्ले करण्याची ही मानसिकता या मानसिकतेला काय म्हणणार? हे पहा ही मानसिकता का आणि कशी येते हा अभ्यासाचा विषय आहे. जे रात्रंदिवस मेहनत करतायत सुरक्षितेसाठी कटिबद्ध आहेत त्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनोबल चांगलं कसं राहील यासाठी लोकांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही तर पोलिसांवरती होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेली ही वृत्तमालिका अशी सुरू राहील. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा News 18 लोकमत. समाजाचा रक्षक असलेल्या पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर सातत्यानं पोलिसांवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्याचमुळे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. त्यामुळे वर्दीचा धाक उरलेला नाहीये का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांची काही उदाहरणं आपण बघूयात. आत्तापर्यंत कोरोना काळात राज्यात पोलिसांवरती हल्ल्याचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचं बघायला मिळत आहे. पोलिसांवरती हल्ल्याच्या 379 घटना घडल्यात. तर हल्ला करणारे 898 व्यक्तींना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलंय. 2006 साली 5 जुलैच्या 2006 या ठिकाणी भिवंडीमध्ये दंगल उसळली होती ज्यामध्ये 2 पोलिसांना जिवंत जाळण्यात आलं होतं. तर 12 ऑक्टोबर 2016 सांगलीमध्ये जी दंगल झाली त्यावेळी पोलिसांवरती पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते ज्यावेळी 3 पोलीस व्हॅन देखील जाळण्यात आल्या होत्या. तर पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती ही वृत्तमालिका आमची अशी सुरू राहील. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा News 18 लोकमत.